नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वीच 10वं प्रकरण आहे, ज्याचं नाव आहे बहुपदींचा भागाकार. तर बहुपदींचा भागाकार कसा करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय सिंपल आहे. समजा एक्स वर्ग अधिक चार एक्स अधिक चार या बहुपदीला आपल्याला भागायचंय, कोणी एक्स अधिक दोन ने भागायचंय. तर सगळ्यात पहिलं काय करायचं, एक्स अधिक दोन ने भागायचंय, मग एक्स अधिक दोन या बाजूला. ओके, कोणाला भागायचंय, तर एक्स वर्ग अधिक चार एक्स अधिक चार ला भागायचं. ओके, अशा प्रकारे ही रचना असं लिहू शकतो आपण. लिहिल्यानंतर काय करायचं आपल्याला, की एक्स अधिक दोन ने भागायचंय. मग सुरुवातीला काय करायचं, हा जो एक्स वर्ग आहे हे जे पहिलं पद येते त्या एक्स वर्गला एक्स ने भागायचं. ओके, एक्स वर्ग भागिले एक्स, पहिले डेट लक्षात ठेवा, पहिल्याने पहिल्याला भाग. एक्स वर्ग भागिले एक्स किती येईल उत्तर, एक्स वर्ग म्हणजे एक्स गुणिले एक्स असतो आणि भागिले एक्स, एक्स एक्स गेला किती राहिलं, एक्स राहिलं. आता जो हा एक्स आलेला आहे त्याला कुठे लिहा, डोक्यावरती लिहा इथं, हे पहा अशा प्रकारे इथे लिहायचं. लक्षात आलं, नीट परत एकदा लक्षात घ्या, एक्स वर्ग भागिले एक्स केलं, एक्स वर्ग भागिले एक्स बरोबर किती आलं, एक्स आलं. त्या एक्स ला वर लिहिलं, वर लिहिल्यानंतर हा एक्स आणि एक्स अधिक दोन यांचा गुणाकार करून इथे लिहायचा. बघा, एक्स गुणिले एक्स अधिक दोन या दोघांचा गुणाकार, एक्स गुणिले एक्स एक्स वर्ग अधिक एक्स गुणिले दोन दोन एक्स, किती आलं, एक्स वर्ग अधिक दोन एक्स. त्याला इथे लिहिलं एक्स वर्ग अधिक दोन एक्स. आता करा वजाबाकी. वजाबाकी करताना चिन्ह बदलतात, तिथे वजा इथे वजा, अधिक आहे दोन्हीकडे वजा झाले. आता एक्स वर्ग कटाप शटाप कॅन्सल झाला, चार एक्स मधून दोन एक्स गेले, किती राहिले, फक्त दोन एक्स आणि वरून आले अधिक चार. ओके, आता पुढची पायरी. पहिल्या पायरीत काय केलं, एक्स वर्ग भागिले एक्स केलं, उत्तर एक्स आलं, एक्स ला डोक्यावर लिहिलं आणि एक्स अधिक दोन चा गुणाकार केला. यानंतर परत त्याच प्रकारचे स्टेप आपल्याला करायचे, दोन एक्स भागिले काय एक्स करायचं. जसं मागायचे एक्स वर्ग भागिले एक्स होत, आता दोन एक्स भागिले एक्स करायचं. म्हणजे प्रत्येक पहिल्या पदाला जे येईल, प्रत्येक वेळेसच्या पायरीमध्ये जे पहिलं पद येईल त्याला आपण ह्या एक्स ने भागत जायचं, दोन एक्स भागिले एक्स. आता काय होईल, एक्स एक्स कॅन्सल होईल आणि आपल्याकडे राहतील फक्त दोन. ओके, मग त्या दोनाला कुठे लिहिलं, डोक्यावर लिहायचं, इथे लिहायचं दोन अधिक दोन एक्स बरोबर. आता यानंतर या दोनांनी कोणाला गुणायचं, दोन गुणिले एक्स अधिक दोन, दोन गुणिले एक्स अधिक दोन करायचं, उत्तर येईल दोन गुणिले एक्स दोन एक्स आणि बे दुने चार अधिक चार, किती आलं, दोन एक्स अधिक चार. इथे लिहायचं दोन एक्स अधिक चार. ओके, वजाबाकी. इथे वजाबाकी करताना वजा वजा, दोन एक्स गेले, चार चार गेले, किती आलं, बाकी शून्य आलं. तर अशा प्रकारे आपण बहुपदीचा भागाकार कसा करायचा, त्रिपदीला आपण द्विपदीने भागलेला आहे कशा प्रकारे भागाकार करू शकतो आपण पाहिले. आता याच्यामध्ये हा जो आहे एक्स अधिक दोन आपला भागाकार आणि शून्य आहे आपलं बाकी. तर नक्कीच तुम्हाला हे व्हिडिओ समजले असेल. अशा प्रकारच्या बऱ्याच व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती आठवीच्या बनवलेल्या आहेत, त्या तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकताय. आणि यासारख्या आणखी खूप साऱ्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.